नमस्कार, मी पूजा। कस्मादे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल दाल तडका। चला तर मग बनवूया। सर्वप्रथम मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन 1 तासासाठी मी भिजवून घेणार आहे। एक तासानंतर डाळ आपली व्यवस्थित भिजून झालेली आहे। आता आपण डाळ कुकरमध्ये घालून याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। यात चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेणार आहोत। आपण हे व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत। आणि आता याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया। तडका देण्यासाठी सर्वप्रथम कढईत तूप घालून घेतलेलं आहे। तूप व्यवस्थित गरम झालं आहे, त्यात जिरे घालून घेऊया, हिंग, आले आणि लसणाची पेस्ट, दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, 3 लाल मिरच आणि बारीक चिरलेला कांदा। टोमॅटो पण घालून घेणार आहोत आपण लगेच। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घेणार आहोत आपण कांदा टोमॅटो वगैरे। 2 मिनिट झालेले कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण यात शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालून घेऊया। याच्यात कोथिंबीर घालून 5 ते 6 मिनिट उकळून घेणार आहोत आपण डाळ। वरून तडका देण्यासाठी चमचामध्ये मी तूप गरम करत ठेवले। तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात थोडी मोहरी, जिरे, थोडासा हिंग, गॅस बंद करून यात काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत। मस्त तडका देऊन घेऊ। अप्रतिम असा आपला डाळेला तडका मी बसलेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान अशी आपली डाळ तयार झालेली आहे। खूप छान पद्धतीने डाळ तडका आपला तयार झालेला आहे। तुम्ही पण याच पद्धतीने डाळ तडका घरी बनवून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।